7 मेच्या दिवशी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखासह वाहतूक शाखेची तडफातडफी बैठक बोलवून या बैठकीत शहर गुन्हे शाखेची कानउघडणी केली. कारवाई दाखवा अन्यथा गुन्हे शाखेतून बदली करणार असा थेट अल्टिमेट दिला. उन्हाचा पारा वाढत असल्याने आता प्रत्येक सिग्नलवर ग्रीन नेट लावण्याचे स्पष्ट केले, तर उन्हात दुपारी सिग्नल बंद राहणार ही खोटी माहिती असल्याचे सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केले. शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी 7 मेच्या दुपारी वाहतूक शाखा अधिकाऱ्यांसह 2 शहर गुन्हे शाखा पोलीस अधिकाऱ्यांची तडफातडफी बैठक बोलावून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यावेळी शहरात वाढती गुन्हेगारी, हत्या प्रकरणसह अवैध धंद्यांची तक्रारी पाहता कारवाई दाखवा अन्यथा गुन्हे शाखेतून बदली करणार असा अल्टिमेट देण्यात आला. दोन्ही शाखेने केलेल्या कारवाईची आधी माहिती जाणून घेतली. शहरात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली, मात्र आता शहरात हत्या प्रकरण, चोरीसह गुन्हेगारी घटना वाढल्याने कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. यासोबतच शहर वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या. वाढता उन्हाचा पारा पाहता सिग्नलवर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्या ठिकाणी आता ग्रीन नेट लावण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सिग्नल दुपारच्या वेळी बंद राहणार ही खोटी माहिती असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.